गावचा सरपंच होण्यासाठी काय करावं लागतं आणि कशा पद्धतीचं चा राजकारण चालतं हे तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहे तर या सिनेमात ज्यांनी काम केलं आहे ते आपण पाहिलं आणि ते सगळे कलावंत आज इथे आपल्यात आहेत तर सर्वप्रथम मी अंकुश चौधरींना विचारतो की या सिनेमात नेमकी तुमची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीचा सिनेमा आहे नमस्कार आणि सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं आम्ही जो आत्ता सरपंच पदासाठी केलेली ही जी फिल्म आहे आणि आम्ही सगळेजण त्यातले आ, परिवार आहोत जेव्हा आम्ही ही फिल्म करायला घेतली तेव्हा आम्ही गावामध्ये काय काय गोष्टी होतात काय काय घडतात त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या भूमिकेत जाऊन बघितलं की प्रेमाने माणसं कशी जमा करता येऊ शकतात आणि आपलं काम कसं सा प्रेमाने साधू शकतात त्याला फक्त पैशाचीच गरज नसते खांद्यावरनं हात फिरवला तरी खूप गोष्टी साध्य होतात हे लक्षात आलं आमच्या काय काय हो आम्ही तेच प्रयत्न केला आमचे दिग्दर्शक के आहेत समीर विध्वंस आणि रायटर क्षेत्रित पटवर्धन जे महिना दीड महिना गावात राहिले आम्हाला घेऊन गेले आम्हाला फिरवलं सगळ्यांना भेटीगाठी घालून दिल्या आणि कसं खाल्लं जातं कसं प्यालं जातं कसं बोललं जातं कसं वागलं जातं त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्यानंतर आमच्यामध्ये त्या गोष्टी रुजल्या आणि मग ते जमिनीवर बसून भाकरी आणि पिठलं खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो त्याच्यासारखं आयुष्यात दुसरा आनंद नाही असं मला वाटतं <laughs> मी काय रोल केला हे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तुमचा खूप रोल महत्त्वाचा आहे तुमच्या आयुष्यातला आणि मी आत्तापर्यंत ऐकलेल्या इतिहासाप्रमाणे असं आहे की आत्तापर्यंत झालेले जेवढे मुख्यमंत्री होते ते सरपंच पद भूषवूनच मग ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत तर तुम्ही आमचे भावी आमदार खासदार आणि मुख्यमंत्री असावा अशी आमची मनापासून धुरळा टीमतर्फे शुभेच्छा तुम्हाला <laughs> ही फिल्म तीन जानेवारीला रिलीज झाली आहे झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी इकडे आहेत यांनी ही फिल्म रिलीज केली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जो धुरळा उडला होता निवडणुकीचा त्याचंच रिफ्लेक्शन हे योगायोगाने जुळून आलं असं म्हणायला हरकत नाही आम्ही जो प्रयत्न केला तो एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला तुमच्या आता सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर थोडा वेळ काढून तुमच्या फॅमिलीसोबत ही फिल्म बघावी अशी आमची इच्छा आहे आणि लोकमतने आम्हाला इथे बोलवलं तुमच्याशी डायरेक्ट बोलण्यासाठी आणि तुम्ही जिंकलेल्या लोकांबरोबर आम्हाला इथे उभं केलं त्याबद्दल मी लोकमतचे खूप आभार मानतो थँक्यू थँक्यू सो मच आपल्यासोबत झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी देखील आहेत त्यांचंही मी लोकमततर्फे इथे मनपूर्वक स्वागत करतो या सिनेमात सिद्धार्थ जाधवचा हो एक खतरनाक असा लुक तुम्ही ते पाहिलेला आहे सिद्धार्थ आपल्यात आहे सोनाली म्हणते सिनेमात त्यांचा जलजल आहे तर सिद्धार्थ काय सांगशील या सिनेमाबद्दल नमस्कार ट्रेलर पाहिलात तुम्ही कसं वाटला तुमचीच गोष्ट आहे हो लय भारी तुमचीच गोष्ट आहे ही आणि या ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही हे तुमच्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या आणि एकंदर तुमच्या सरपंच पदाच्या कार कार्यकाळात हे सगळं अनुभवत असता आम्ही चार महिने अनुभवून हा सिनेमा केला आहे पण ज्या पद्धतीने ह्या सिनेमाला रिॲक्शन मिळते ज्या सि ज्या पद्धतीने हा सिनेमा ॲप्रिशिएट केला जातो आवडला जातो याचं खूप खूप मस्तच नट म्हणून खूप कौतुक वाटतं आणि आनंद होतो आहे आणि आज खऱ्या अर्थाने आत्ता ट्रेलर लागताना मी ला ला खूप लागता खुश होतो कारण सरपंच सरपंच हे हे हा शब्द खूप वेळा ट्रेलरमध्ये येत होता आणि ज्यांच्या ज्यांनी हा सगळा अनुभव घेतला आहे त्यांच्यासमोर हा ट्रेलर त्यांना माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट होती अगदी खरं आहे त्यामुळे तुम्ही हे सगळ्या गोष्टी ह्या सिनेमात तर ह्या हा तर ट्रेलर आहे सिनेमा तर तुम्ही आता खाली आपण काउंटरवर शंभर तिकीट्स ठेवल्या आहेत त्या तुम्ही कलेक्ट कराल तर आपण सगळे एकत्र सिनेमा पाहणार आहोत आयनॉक्समध्ये पण तुमचीच गोष्ट आहे जी खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर हा फक्त राजकारण किंवा निवडणूक इथपर्यंत सिनेमा मर्यादित राहत नाही हा सिनेमा राजकारणाच्या पलीकडे त्या माणसांचा आणि त्यांच्या भावनांचा खऱ्या अर्थाने हा खेळ आहे किंवा हा हे आहे त्यातलं मी हनुमंत नावाचं कॅरेक्टर करतो आहे ज्याला सिमेंट सेट म्हणतात आणि चांदीने खूप मडवला त्या माणसाला पण तो प्रचंड प्रामाणिक आहे आपल्या भावाबरोबर आपल्या आईबरोबर आपल्या बायकोबरोबर आणि त्याचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही जे काय कराल का, ते करा पण मला यात आणू नका माझा सपोर्ट तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीने ही भूमिका आणि हा सिनेमा लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की हा सिनेमा लोकांना आवडतो आहे या सिनेमात आम्ही वाघची देखील एक उत्तम भूमिका आहे आम्ही काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल सगळ्यात आधी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्याकडे बघून सगळ्यांकडे खूप आनंद होतो आहे आणि आनंद यासाठी होतो आहे कारण माझ्यासारख्या लोकांमुळे तुम्ही इथपर्यंत पोचलेल्या आहात आता तुम्ही म्हणाल की माझ्यासारखे लोक म्हणजे मी काय केलं तुमच्यासाठी तर मी या सिनेमात कार्यकर्त्याची भूमिका करतोय त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे संपर्क कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे जो काही प्रमोशन होतं जे काही आपण असं म्हणू प्रचार सभा होतात या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे होतात आणि कार्यकर्त्यामध्ये ताकद असते की तो नेत्याला घडवूसुद्धा शकतो आणि पाडूसुद्धा शकतो त्यामुळे अत्यंत अभिमानाने मी सांगतो की मी या या सिनेमात एका कार्यकर्त्याची भूमिका केलेली आहे तर तुम्हाला तर माहिती आहे कार्यकर्त्याला खाऊ पिऊ घाव घालावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं कार्यकर्त्याला जपावं लागतं आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी मी जवळ या सिनेमात रोल केलेला आहे कार्यकर्त्याचा अशा कार्यकर्त्यांना तुम्ही जपलेला आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोचलेले आहात तर हा जो आमचा सिनेमा आहे धुराळा हा शुक्रवारी रिलीज झाला होता तीन तारखेला आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की सिनेमा सुपरहिट असा डिक्लेअर केलेला आहे आणि महाराष्ट्रभर जोरात चालू आहे तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यावरच आम्ही सिनेमा केलेला आहे सध्या बायोपिकचं वारं आहे कोणाच्या कोणाच्या तरी आयुष्यावर बायोपिक करतायत सगळे तर मला असं वाटतं की बायोपिक करण्यासाठी हे गरजेचं नाही आहे की तुम्ही खूप काहीतरी आयुष्यात अचीव करा मला असं वाटतं की तुम्ही आम्हा सगळ्यांचे आदर्श आहात म्हणून आम्ही तुमच्यावर हा बायोपिक केलेला आहे ज्याचं नाव आहे धुरळा तर नक्की बघा सगळ्यांनी धन्यवाद अमेया तू कार्यकर्त्याबद्दल बोलला कार्यकर्त्याची अवस्था ही कडीपत्त्यासारखी असते जेव्हा फोडणीत सगळ्यात पहिले कडीपत्ता टाकतात आणि जेवायला घेतलं की पहिले कडीपत्ता बाजूला काढून ठेवतात तसं यांचं आहे सत्ता आली की पहिले कार्यकर्त्याला बाजूला काढून ठेवतो पण मी असं म्हणेन कडीपत्ता प्रकृतीसाठी चांगला असतो जे कडीपत्ता सकट भाजी खातात ते खडं <laughs> पुढे जातात असं मला वाटतं जे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे या सिनेमात सोनाली कुलकर्णीची एक अतिशय सुंदर भूमिका आपण पाहिली आता काय नेमकी भूमिका आहे काय सांगाल त्याविषयी मी जसं अमय म्हणाला ते पुन्हा एकदा म्हणू इच्छित आहे की हा राजकीय चित्रपट आहे का तर मला माहीत नाही पण हा तुमचा जीवनपट आहे हा तुमचा बायोपिक आहे आणि म्हणून आज खास करून आम्ही या मंचावर या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्यासाठी आणलेला आहे आणि अर्थात तुमच्या सगळ्यांबरोबर बसून आपण चित्रपटही पाहणार आहोत तुमचा बायोपिक ह्याच्यासाठी कारण तुम्ही केलेलं कार्य लोकांसमोर येतं तुम्ही आज त्या कार्यासाठी तुमचा सन्मान झाला आहे ते लोकांसमोर आलं आहे पण तुम्ही माणूस म्हणून तुमची नाती संबंध घरातलं वातावरण तुम्ही केलेले कष्ट हे फारसे लोकांसमोर येत नाही या चित्रपटाच्या मार्फत तुमच्यासारख्या लोकांनी केलेले कष्ट मेहनत त्याग घरातलं वातावरण आणि माणूसकी दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे हा तुम्हाला सगळ्यांना तुमचा जवळचा तुमचा तुमच्या घरातला चित्रपट वाटेल असा आहे त्यातली माझी जी व्यक्तिरेखा आहे ती मोनिका नावाची व्यक्तिरेखा आहे ती या घरातली धाकटी सून आहे ती खूप महत्त्वाकांक्षी आहे मगाशी मी तो डायलॉग नीताताईंसाठी म्हटला माझा जन्म लोकांच्या आरतीची ताटं करायला झालेला नाही आहे अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्यांनी राजकीय क्षेत्रात खूप उत्तम कामगिरी केली आहे त्यातले अनेक चेहरे आपण आज इथे पाहत आहोत त्यातली मोनिका आहे तिला अजूनपर्यंत कदाचित ती संधी मिळाली नाही आहे सरपंच होण्याची तिथपर्यंत जाण्याचा तिचा प्रवास आहे ती सरपंच होते का नाही हे तुम्हाला आत्ता चित्रपट बघून लक्षात येईलच पण या चित्रपटात पुरुषांबरोबरच महिलांची सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे माझी व्यक्तिरेखा अलकाताईंची व्यक्तिरेखा सई तामणकरची व्यक्तिरेखा आजपर्यंत अलकाताईंना तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहिलं आहे पण अशा पद्धतीच्या धडाळीच्या व्यक्तिरेखेत कधीच पाहिलेलं नाही आहे किंवा सई तामणकर मला खूप आनंद होतो की ज्या पद्धतीने आजकाल महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे तशी या चित्रपटात देखील केली आहे आणि हा चित्रपट तुम्हाला तुमचा वाटेल आज तुम्ही बघालच पण त्याचबरोबरीने तुम्हाला जर आवडला पटला तर तुमच्या गावात जाऊन प्रत्येकाला सांगा त्यांना दाखवा आणि आवर्जून मराठी चित्रपटाला मोठं करण्याचं एक काम जे आम्ही करतोय त्यात हातभार लावा तुम्ही आता सोनालीने डायलॉगचा विषय सांगितला सिद्धार्थ अमल तुझ्याकडनं या सिनेमातला एक डायलॉग ऐकायचा आहे यात एक डायलॉग मधा जो आता खूप लोकांपर्यंत जास्तीत जास्त आहे जसं अमय म्हणाला की Uh, कार्यकर्त्याशिवाय नेत्याला कधीच महत्त्व नसतं पण सरकार स्थापनेसाठी पण काही लोकं असतात ज्यांचं एक म्हणणं असतं की ते किंगमेकर आहेत त्यातला हा हनुमन शेट आहे त्याचं म्हणणं हे असतं की सरपंच कुणी हो मी किंगकाँग आहे कारण प्रत्येक माकड किंगकाँग नसतो पण किंग कॉंग माकडच असतो अंकुश तुमच्याकडनं एक डायलॉग ऐकायला मिळेल खूप सेन्सिबल किंवा खूप हुशारीने लिहिलेला डायलॉग आहे आणि तो मला असं वाटतं की फक्त राजकारणापुरता मर्यादित न राहता सगळ्या ठिकाणी हा उपयोगी पडेल असा डायलॉग आहे जो क्षितिज पटवर्धन आमचे रायटर आहेत त्यांनी लिहिलेला राजकारणी नेहमी निवडणुकींचा विचार करतो राजकारणी नेहमी निवडणुकींचा विचार करतो नेता नेहमी येणाऱ्या पिढीचा विचार करतो बहुतेक थोडा वेळ लागेल पुन्हा एकदा म्हणतो राजकारणी नेहमी निवडणुकीचा विचार करतो नेता नेहमी येणाऱ्या पिढीचा विचार करतो मला असं वाटतं की खूप गरजेचं हे आहे की आपला कधी कधी काही वेळेला काही गोष्टी मिळवण्यासाठी आपला स्वार्थ जागा होतो आणि त्यावेळेला आपण खूप लोकांना त्रास देऊ शकतो तर कुठली गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला त्रास द्यायचीच गरज नाही आहे जसं मगाशी मी म्हटलं की खांद्यावर हात ठेवला तरी काम होतं तर त्या पद्धतीची ही लाईन आहे मला असं वाटतं की अंबकडे पण एक खूप छान लाईन आहे जी कार्यकर्त्याची लाईन आहे राजकारण हे जर बुद्धिबळासारखं असेल तर बऱ्याचदा आपण कार्यकर्त्यांना प्यादं समजतो तर असाच मी कार्यकर्ता आहे ज्याचं असं म्हणणं असतं की वजीराला तुम्ही प्यादं म्हणायला लागले तर इगो हर्ट होणारच ना शेठ तर तर असा मी समजतो स्वतःला या सिनेमात की मी वजीर आहे तुम्हीसुद्धा काहींच्या मनात असेल बाबा की कार्यकर्ते वजीर असतील काहींना आवडत असतील कार्यकर्ते प्यादी असतील पण मला असं खात्री आहे की आज ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळालं आहे त्यांना नक्की वाटते कार्यकर्ते वजीर आहेत आणि तुमच्या पाठीमागे एक नाही लाखो वजीर उभे राहतील अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद आपण सकाळी साडे अकरा वाजल्यापासून हा कार्यक्रम ज्यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने आनंद घेत आहात त्या हेमांगी कवी त्या स्वतः उत्तम अभिनेत्री आहेत कवी आहेत फक्त नावाची विनोदी ऍक्टिंग करतात विनोदी कार्यक्रमांमध्ये त्यांचा त्यांच्या विनोदाची जाण अतिशय उत्तम आहे तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात अतिशय सुंदर संचलन त्यांनी केलेलं आहे आणि सोनालीला हेमांगीला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या सगळ्यांमध्ये हेमांगी अशी आहे जिने चित्रपट पाहिलाय <laughs> तर आम्ही तर चित्रपटाविषयी सांगतोच आहोत पण ज्यांनी पाहिलाय अशी आमची लाडकी मैत्रिण हेमांगीला या चित्रपटाविषयी काय वाटतंय हे मला जाणून घ्यायला आवडेल मी सिनेमा सुरू झाल्यापासून अ अजिबात खोटं नाही बोलणार सिनेमा सुरू झाला आणि दोन तीन लाईन्स आहेत बरोबर सरपंच कोण होतो त्याने जर नीट काम केलं तर तो मुख्यमंत्री पण होऊ शकतो अशी पहिलीच लाईन आहे तेव्हा मी अशी होते आणि शेवटपर्यंत मी अशीच होते मध्यंतरामध्ये मी विचार करत होतो की आता पुढे काय घडणार आहे कोण कसं वागणार आहे आणि कुठल्या पद्धतीने हा सिनेमा पुढे जाणार आहे तो बरं मी शेवटकडे प्रचंड रडले कारण कितीही राजकारण काही जरी असलं तरी नातेसंबंध सर्वात महत्त्वाचे आहेत आणि तू खूप एक सिम्बॉलिक रोल केलेला आहे जो आ, मला असं वाटतं माझं ज्ञान फार नाही आहे पण मला जितकं कळलं ते म्हणजे तू लोकांचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे तू एक सामान्य नागरिक आहे आणि त्या सामान्य नागरिकाचं काय का होतं या सगळ्यामध्ये याचं मला वाटतं तू सिंबॉलिक पद्धतीने केलं सो so, uh, मला प्रचंड आवडलेलं आहे मी अख्खा सिनेमा अशी होते खरं तर मी अमेय वाघचे डोळे झाले होते माझे असे इतके मोठे पण प्रत्येकाची कामं या सिनेमाबद्दल मी काय बोलणार कारण तुम्ही ते लाईफ जगताय म्हणजे मी बोलून ते कमी करणार नाही तुम्ही मला म्हणाल की हां तू मोठी बोलणारी सगळं पण तुम्ही तो सिनेमा खरं का तर जगताय आणि का प्रत्येकाची कामं इथे तर सगळे अभिनयातले दादा वाघ लोक आहेत आणि मला सगळ्यांनाच मुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्याव्याशी वाटतात की धुरळा पार्ट टू पण आला पाहिजे एक हेमांगिनी सिनेमा बघितलेला आहे हो। पण तुमच्यातल्या काहींनी जर सिनेमा बघितला नसेल तर त्यासाठी आज खास सोय करण्यात आली आहे मी मंगेश सरांना विनंती करतो की त्यांनी ते अनाऊन्स करावं थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलंच आहे की खाली स्टॉलवर आपली तिकीटं ठेवलेली आहेत शंभर व्यक्तींना जर सिनेमा आज पाहावा वाटला तर नक्की त्याचा आनंद घ्या दुसरी गोष्ट ही पण आहे की ही मंडळी पुन्हा एकदा आपल्याला त्या थे थिएटरमध्ये भेटणार आहे त्यामुळे सिनेमा आपल्या आर्टिस्टबरोबर पाहायचा असेल त्यांचं प्रत्यक्षच कौतुक करायचं असेल तर आज खाली जाताना तिकीटं नक्की घ्यावेत थँक्यू मग अशी हेमांगीने बोलताना उल्लेख केला की तू काय लागलीस बोल बोलतील तुला काय कळतं त्यातलं वगैरे मी <laughs> त्या अनुषंगाने खरं तर एक प्रश्न विचारतो हे सगळेच कलावंत आहेत मराठीतले अतिशय नावाजलेली नावं आहेत मराठी इंडस्ट्रीतली आजचा जो ताजा विषय आहे तो नाही आपण चर्चेत घेतला तर ही चर्चा पूर्ण होणार नाही ज्या पद्धतीने जे एन यूमध्ये घटना घडल्या गट किंवा विद्यार्थी संघटना त्यांच्यावरचे हमले जे हे जे काही देशात वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यावर हिंदी इंडस्ट्री जतक्या पटकन रिॲक्ट झाली चांगली असेल वाईट म्हणजे एक बाजूनी असेल विरोधात असेल जे काही असेल पण मराठी इंडस्ट्रीतले लोक फारसे रिॲक्ट होत नाहीत अशी चर्चा आहे पण त्या चर्चेला सोनाली अपवाद आहेत तिने ट्विट केलं तिने तिची भूमिका मांडली जी काय असेल ती पण मराठीत असं का होत नाही असा मला तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न आहे हेमांगी तशी खूप ॲक्टिव आहे फेसबुकवर म्हणजे बोलली लिहिते तर मला तुम्हाला सगळ्यांनाच आहे की असं का होतं आणि जे एन यूबद्दलची बद्दलची तुमची भूमिका काय आहे खरं तर अगेन परत मी दांभी भूमिका घेईन हे व्यासपीठ नाही हे चर्चा करण्याचं वगैरे पण त्यातलं मी सांगू इच्छिते की मी जेव्हा जेव्हा रिॲक्ट होते फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर मला खूप नेगेटिव्ह कमेंट्स येतात की हां हां माहिती आहे मॅडम तुम्हाला काय तुम्हाला ज्यातलं कळतं ना त्याच्यावर बोला तुम्हाला राजकारण ह्याच्यापासून तुम्ही लांब राहा असं प्रत्येक वेळी माझंच चु मत मा चुकीचं असेल बरोबर असेल पण डायरेक्ट जजमेंटल होऊन डायरेक्ट आम्हाला ट्रोल करतात किंवा कुठल्याही बाजूने जर मी बोलत असेल तर त्या बाजूने अशी नावं समोर येतात आणि मग तुमचे सिनेमा आम्ही बघणार नाही आत्तापर्यंत तुम्ही आमच्या आवडीचा होतात पण आता था था, हे मत आल्यामुळे आता तुम्ही आमच्या ना नावडीचे आहात आणि यापुढे आम्ही तुमचे सिनेमे पाहणार नाही म्हणून कलाकार मंडळी जरा पण असं कोणीतरी म्हणलं ना की सिनेमा बघत नाही वगैरे असं काही होत नाही सगळे सिनेमा बघतात सगळे सिनेमे बघतात पण एक आहे की त्यानिमित्ताने प्रसिद्धी होते ती काय वाईट आहे हो आय डोंट नो सिद्धार्थ काय सांगशील तू नाही मला मुळात प्रश्नामध्ये जे डिफरन्स आहे ना त्याच्याबद्दलच माझं पूर्वीपासून एक मत आहे की हिंदीवाले रिॲक्ट होतात मराठीवाले का होत नाही हिंदी आणि मराठी हा भेदभावच मुळात का व्हावा नट म्हणून कलाकार आम्ही एकच आहोत आम्ही लोकांचं मनोरंजन करण्याचं काम करतोय पत्रकार नेहमी मला हाच प्रश्न विचारतात आणि हा आत्ताचा नाही सर हा मा माझी सलत ही खूप वर्षापासूनची आहे की हे कंपॅरिझन मराठी आणि हिंदीचं का व्हावं मराठी कलाकार असे आणि कारण सर कोल्हापुरात कोल्हापुरात किंवा आपल्या सांगली सातारा जेव्हा महापूर आला होता तर हीच लोक हीच मंडळी दिवस दिवसरात्र एक करून स्वतःचं घर सोडून एका ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी पोहोचवण्यासाठी त्यांना खाद्य त्यांना कपडे तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठी हीच मराठी कलाकार मंडळी दिवसरात्र मेहनत करत होती त्याची दखल न घेता एखाद्या हिंदी कलाकाराने एक ट्विट केला त्याच्यानंतर त्याची ते दखल घेतली जाते तर जो मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर तुम्ही मला विचारताय हो मला असं वाटतं की हे व्यासपीठ आत्ताचं व्यासपीठ म्हणजे आत्ता मी ज्या पद्धतीने आलो आहे त्यात मी माझी भूमिका आम्ही व्यक्त होत नाही का आम्ही व्यक्त होतो आमच्या आमच्या पद्धतीने व्यक्त होतो कुणी आम्हाला सांगितलंय म्हणून आम्ही व्यक्त व्हावं का की तुम्ही व्यक्तच झालात नाही याचा अर्थ आम्हाला व्यक्त व्हायचं नसतं का आम्हाला व्यक्त व्हायचं असतं आणि त्यासाठी आमच्याकडे तो वेळ आहे आम्ही त्या त्या पद्धतीने व्यक्त होतो हिंदीवायला व्यक्त झाले म्हणून मराठी कलाकार व्यक्त हो, होत होत नाहीत ह्या ह्या प्रश्नाबद्दल फक्त माझं हे ठीक आहे तो फरक आपण बाजूला मुळात ना तो सर फरक आधी बाजूला केलाच पाहिजे म्हणजे ह्याच्या प्रश्नापुरता नाही आताचे प्रश्न अजिबात म्हणणं नाही तो एकंदरच व्हायला पाहिजे कारण महाराष्ट्रात आम्ही पण याच्यामुळे मग मूळ मुद्दा बाजूला पडतो की त्या विद्यार्थ्यांचं काय किंवा त्यांच्या आंदोलन त्याच्याबद्दल जे व्यक्त होणं ते आम्ही व्यक्त होऊच पण ह्याचा ह्याचा अर्थ मराठी कलाकार व्यक्त होत नाहीत असं होत नाही असं म्हणणं अंकुश काय सांगाल नाही माझं असं म्हणणं इथे बसले सगळे व्यक्ती आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्या गावात त्यांच्या आजूबाजूला किती मोठे मोठे प्रश्न पडलेले आहेत ते सोडवणार का आम्ही व्यक्त झालो का नाही झालो ह्याबद्दल बोलत राहणार माझं असं म्हणणं आहे की आम्ही आमचं कलाकारांचं काम आहे एंटरटेन करणं लोकांना दोन तास आनंद देणं ही मंडळी आहे जे खिशातले दीडशे रुपये टाकून तिकीट काढतात आपल्या फॅमिलीला घेऊन जातात तेव्हा साडेसातशे आठशे रुपये हजार रुपये खिशातले जातात त्यांचे आणि ते आमच्यासाठी येतात तेव्हा आमचं काम त्यांना आनंद देण्याचा आहे आनंद द्विगुणित करण्याचा आहे आनंद कमी करण्याचा नाही तर उद्या मी ह्या माणसांच्या बाजूने बोललो आणि उद्या त्या माणसांना वाईट वाटलं उद्या मी ह्या माणसांच्या बाजूने बोललो आणि त्यांना वाईट वाटलं तर माझीच जमा केलेली माणसं कमी होतील ना बरोबर आहे आणि मला यापूर्वी जेव्हा ट्विटर फेसबुक इंस्टा नव्हतं तेव्हाही मी माझ्या मित्रांबरोबर व्यक्त व्हायचो मला गरज नव्हती की सगळ्यांना सांगत बसायची तर आजही मी तसंच राहीन ज आता तीन गोष्टी आल्या आहेत सोशल मीडियावर ह्याच्यापेक्षा दहा गोष्टी येतील आपण हे करत राहायचं का नाही आपलं काम काय हे करणं आणि समोरच्याकडनं हेडलाईन पुढची काढून घेणं हे तुमचं कामच आहे बरोबर आहे हे करायलाच पाहिजे मी त्याबद्दल नाहीच म्हणते पण आमचं काम काय तुम्ही आम्हाला बोला तर ह्या लोकांना एंटरटेन कर हे आमचं काम आहे ही सगळी मंडळी आम्हाला खायला देतात तर आमचं काम आहे त्यांना त्याच पद्धतीने मनापासून काम करणं आणि मला असं वाटतं की मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा फक्त वर्षाला दहा फिल्म येत होत्या आज दीडशेपर्यंत पोहोचल्यात तर हे माझं काम आहे की ते अडीचशेपर्यंत पोहोचवायचं आणि ह्यांना वेळ द्यायला द्यायला पाहिजे की बाबा आम्ही कशा पद्धतीने कमीत कमी रुपयांमध्ये जास्तीत जास्त पिक्चर दाखवू तर मी ह्याच्याकडे लक्ष देत मी हे नाही विचार करत बसणार आम्ही काय सांगशील मला एकतर असं वाटतं की हे माझा यावर विश्वास नाही की मराठी कलाकार व्यक्त झाले नाही आहेत भरपूर मराठी कलाकार आहेत जे व्यक्त झालेले आहेत आणि त्यांनासुद्धा त्याला सामोरं जायला लागलं आहे टीकेला म्हणजे सोशल मीडिया हे आपल्याकडे माध्यम असल्यामुळे को कोणाला काही बोलायची मुभास नाही आहे मग सोनालीनीसुद्धा छातीटोकपणे पर्वातीला जे वाटतं ते तिने काल सांगितलं आणि तिला भरपूर ट्रोलिंग झालं अगदी खरं सांगायचं तुम्ही जर मराठी कलाकार आणि हिंदी कलाकार असं म्हणालात तर मराठी कलाकार जे व्यक्त झालेले आहेत त्यांचं कुठे आपल्याला हेडलाईन्समध्ये दिसत नाहीये पण काल दीपिका पदूकोण त्या रॅलीला गेली तर पहिल्या पेजवर तिचे सगळीकडे फोटो आहेत मग माझं असं म्हणणं मग असं का नाही आहे की मराठी कलाकारांचं का नाही आहे ते मग पहिल्या पेजवर फोटो जर व्यक्त होणं एवढं महत्त्वाचं असेल त्यांनी तर आणि दुसरी गोष्ट मला असं वाटते आणि दुसरी गोष्ट मला अशी महत्त्वाची वाटते मराठीचा सन्मान म्हणाले म्हणून सांगतो की लोकमतनी दीपिकाच्या छपाकला इथं बोलवलं नाही त्यांनी धुरळाच्या टीमला इथं बोलवलं आहे ते चांगलंच केलं सर कारण सरपंचांचा सन्मान आहे आज आणि धुरळांनी सुद्धा सरपंचांचा सन्मान केलेला आहे त्यामुळे धुराळा आणि धुराळाची टीम आणि लोकमत या बाबतीत एकाच पेजवर आहेत असं मी म्हणेन मला असं वाटतं की एक कलाकार जो असतो त्याच्यावर व्यक्त सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं प्रेशर नसावं कारण कलाकार हा क कल, त्याच्या कलेतनं व्यक्त होत असतो कला यासाठीच आहे की त्याला जे वाटतं समाजाबद्दल किंवा आजूबाजूच्या जगाबद्दल त्यातनं तो व्यक्त होत असतो आता धुराळा या सिनेमात आम्हाला जे वाटतंय Uh, समाजाबद्दल राजकारणाबद्दल महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या त्याबद्दल आम्ही व्यक्त झालेलो आहोत फक्त मी स्टेटमेंट दिलं म्हणजे मी काहीतरी व्यक्त झालो असं मला वाटत नाही कलाकार हा त्याच्या कामातनं व्यक्त होत असतो आणि लगेच व्यक्त व्हायची त्याच्यावर त्याच्यावर प्रेशर नसावं कदाचित ही या ज्या घटना घडतायत याचा अभ्यास करून कलाकाराला व्यक्त व्हावं असं वाटत असेल त्याच्या कामातनं व्यक्त व्हावं असं वाटत असेल तर आपण त्याला ती वेळ आणि मुभा द्यायला पाहिजे असं मला वाटतं आता एक अगदी शेवटचा राऊंड शेवट आपण चांगल्या गोड याच्यावर करू आ, या सगळ्यांच्या इंडस्ट्रीमध्ये अनेकांच्या चांगल्या ओळखी आहेत चांगले संबंध आहेत तर मी एक काही नावं घेईन त्या नावांविषयीचा एक चांगला गुण आणि त्याला एक सल्ला द्यायचा आहे तर मी सुरुवात सिद्धार्थपासून करतो ओपनिंग बॅट्समन पहिला मी भर त्याच्यावर खूप जबाबदारी असते कारण बॉल खूप स्विंग होत असतो आणि कळत नसतं का नक्की की काय झालं त्यामुळे जरा आणि तू चांगले सल्ले देतो असं माहिती आहे लोक येस yes, सर महेश जाधव हो, काय सल्ला देशील आणि एक चांगला गुण सांगाय महेश जाधव म्हणजे हो। महेश मांजरेकर सर आणि संजय जाधव हो सर असं हा नाही नाही महेश मांजरेकरला सल्ला देऊ शकतोस महेश मांजरेकरांना मी विनंती करू शकतो नेहमीच आणि सल्ला <laughs> चांगला गुण काय सांगशील कोण महेश सरांचा हा महेश सर हे प्रचंड पॅशनेट आहेत त्यांच्या कामाबद्दल आणि लहान मुलासारखं काम करतात ते आणि मी त्यांना मी त्यांच्यावर इतकी वर्ष काम करतो आहे इतकं यश मिळून मराठी हिंदी सिनेमांमध्ये त्यांच्या प्रत्येक कामात मला असं वाटतं की हा त्यांचा पहिला सिनेमा आहे किंवा त्यांचं पहिलं काम आहे एवढं पॅशनेटली काम करतात हा खूप चांगला गुण आहे त्यांचा आणि सल्ला काय देशील सल्ला मला हे त्यांना सांगेन की सर तुम्ही अचीव केलं आहे त्यामुळे एवढं म्हणजे हे चांगलं हे चांगलंच आहे पण कथाक का, सल्ला काय देऊ सरांना मी बाबरे नाही ते ते घेतातच सर लक्षात ठेवते नाही सरांना मी सल्ला देईन एक एक सल्ला देईन नक्की नक्कीच एक सल्ला देईन की सरांवर माझं खूप प्रेम आहे राजा आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे मी सरांना एकच सल्ला देईन की प्लीज सर तब्येतीची काळजी घ्या ओके okay. मी आता सोनाली कुलकर्णीकडे येतो स्वप्नील जोशी एक चांगला गुण सांगायचा आणि एक सल्ला द्यायचा स्वप्नील खूप पॉझिटिव्ह आहे खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी सिद्धार्थबद्दल पण ते बोलते तसंच स्वप्नील जोशीबद्दल पण खूप पॉझिटिव आहे म्हणजे आपल्याला जर काही कुठल्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत असेल नकारात्मक भावना असेल तर ती व्यक्ती समोर आली की आपण खूप पॉझिटिव्ह होतो खूप आनंद देणारा आहे तो प्रत्येक गोष्टीकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहणारा आणि आपल्यालासुद्धा सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे त्यामुळे ती खूप जमेची बाजू आहे ते मला खूप शिकण्यासारखं वाटतं स्वप्नीलकडनं आणि एवढंच सल्ला सल्ला मितवा टू लवकरच करा कारण खूप लोकांना मितवा आवडला होता तर आता सिक्वेलची मागणी आहे त्यामुळे पाच वर्ष झाली आहेत एक सल्ला मी दिन की मितवा लवकरच करा टा हेमांगीकडे येतो श्रुती श्रुती माझं <laughs> uh, क्रश आहे लेडी क्रश आहे त्यामुळे ह्याच्यातच सगळं आलं आणि सल्ला आ, सल्ला काय अशीच वेडी राहा आणि माझ्यावर प्रेम करत राहा <laughs> अंकुश आता तुझ्याकडे येतो केदार शिंदे एक चांगला गुण सांगायचा आणि एक सल्ला द्यायचा नाही तो चांगला मित्र आहे त्यामुळे त्याच्याकडचे खूप गुण माझ्यात आले आहेत असं मला वाटतं किंवा म्हणजे रादर केदार भरत वगैरे सगळी ही जी मंडळी आहेत त्यांचे काही काही गुण आहेत जे मी घेण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे आणि ते माझ्या डेली रुटीनमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आहे आणि सल्ला मी काय देणार त्याला मला उलट त्याच्याकडे शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत अजूनही अमेयला मी असं विचारेन की अमेय स्वतःतला एक चांगला गुण सांग आणि स्वतःला काय सल्ला देशील स्वतःचा चांगला गुण असा आहे की आ, मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो सिनेमामध्ये चांगलं करतो की वाईट करतो ते तुम्ही ठरवा आणि सल्ला मी तुम्हाला सगळ्यांना आज असं देईन स्वतःला नाही कारण मी स्वतःला खूप सल्ले देत असतो आरशासमोर उभारून मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही एवढं छान काम केलं आणि आज तुम्हाला सगळ्यांना पुरस्कार मिळालेला आहे तर आम्ही तुमच्यासाठी धुराळा सिनेमाचे फ्री पासिस ठेवलेले आहेत तर ते फ्री पासिस घ्या आणि नक्की या सिनेमा बघायला आम्हालाही तुमच्याबरोबर बसून आज सिनेमा बघायला आवडेल धन्यवाद यांनी हा स्वतःला दिलेला सल्ला असं समजू हा की खरे जे सरपंच आहेत जे खरे विजेते आहेत त्यांच्याबरोबर बसून आज सिनेमा बघा असं मी स्वतःला सल्ला देतो आता आपण हा कार्यक्रम संपवतोय